अलीयों वलीयुल्ला दी दुश्मनी च अली दे घर दी 108 परदादार त्रै मुल्कां दे जंगलां च रुला रुला के मार छोड़ी। दुखी जी मखदूमे दुखी जी सैने जिदा मैं मसाइब पढ़ने जिदा वतन ते वतनी आखां जिदा मदीने वल आए मजलूम दी फूड़ी विच गई त्रै जाई थे दो पाग हवेली दे अंदर एक वीरों दरे पाग दे बाहर जिहड़ी हवेली दे अंदर फूड़ी है ना हवेली दे बाहर दरवाजे तो बाहर उसते खून रोंदे हैं अली ज़ैनुल आबिदीन प्यो पुत्र बांधे हैं कोई रोमन अलावे आ सजाद उठ के इस्तकबाल कर दे तेरा रोमन अले दा मकाम है भाई जान आजादार दी कितनी इज्जत है कितना मर्तबा है मदा खान राज से पढ़ देना मेरे भाई मेरे समय दसी भी आदया किसे दे मोड़े नाल सजाद हो सन मैं इन अखा नाल पढ़े अली ज़ैनुल आबिदीन मजले से मजमे च नहीं बांधे उस दरवाजे च बांधे जिथों तू आमना है। और साहिब किताब सैयद मुजतहिद लिखे जदा रोमन आला दाखिल होवे सजाद उठ के इस्तकबाल कर देन भाई जान जदा रोमन आला हाय करे खून वद वेंदे ते आदन मेरा अल्लाह एदी सफारिश ना करिए ते केदी करिए इस कोई मेरा घर लुटींदा डिठा और रिवायत ना होवे मैं मुजरम पता होवे आजादार नु मैं किया मकाम किए पता नहीं क्यों सामने आ गई मैं भाई जाने ना अखा नाल पढ़े जेड़ा हुसैन रोवन आवे ओदा शुक्रिया हुसैन दी मां अदा करे मैं बिस्मिल्ला करा एक हाय नाल मजलस तो पहली सत्र ते तमाम हो गई आई मौजू पढ़ना चाह रहा मैं कह त्रै फूड़िया दो हवेली दे अंदर एक पाक दर दे बाहर खून रोंदन सजात कोई जो आंदा ना मुकान देन उठ के इस्तकबाल कर देन जदा रो के टुरदा उठ के शुक्रिया अदा कर देन ते जदो कोई नहीं आंदा फिर पुत्र नु आदे अज किसे नहीं आना तू मैन परचा मैं तेन मुकान देवा बाबा दसो किवें किवें परचावने खून रो के आदेन तू मैन दादे दा औखा लाना सुना मैं तन बाजार फुफियां दा औखा टुरना सुनावा ये मजलस होंदी है घर दे बाहर एक आजादारी दी सफ विछी हुई है घर दे विच दो जगह थे एक हवेली दो जगह थे सफ ओ बड़ी मेहरबानी पुत्र नसीब होने एक सफ है छाते नस्लां सलामत होने भाई दूजी सफ वाली दी मजबूरी है उस विछाई हुई है धुप ते एक मिनट अपनी तसीब वास्ते पढ़िया तो वेंदे ना मिंबर तू भाई अमीरे मुख्तार सर लेके आए ते उन्हें अमीरे मुख्तार दी शाही ने 67 हिजरी च या 68 दे आखिर च या 67 दे आगाज च ते जिहड़ियां करबला शाम च वलियां वह 4 साल सारियां मर गई जिहड़े बड़े बुजुर्ग बैठे हो ना बुजुर्ग जाकर पढ़दे हैं 4 साल करबला दे बाद सादात दे घर च धुआं उठता किसे नहीं वेख्या मौला दे किसे मदा खान ने जुमला पढ़िया उन्होंने बाद खिताब आई खतीब आले मोहम्मद सरकार अल्लामा अजर हसन जैदी किबला दा वो पढ़ के टुर गए जैदी साहब किबला अपनी तकरीर की थी ते मजमे नू जुमला याद कराया जो जाकिर साहब पढ़े 4 साल धुआं उठता किसे नहीं वेख्या सैयद आलम मिंबर तो रो रो के आखिया 4 साल धुआं ता नहीं उठिया जो जींदियां 4 साल रही कदी 40 साल भी जीवे ना मुसलमान इंज लुटे आई इस घर चो धुआं उठ वाह भाई वाह वाह भाई वाह आफरीन मरहबा जरो कुमल अल्लाह अजरुकुम मिन सैयदा पाक मखदूमा तुहाडे ते राजी होवां इतनी गर्मी वध गई 2 साल सिर्फ करबला दे बाद जींदी रही इस 2 साल इस धुप भी आई छां भी आई सर्दी भी आई गर्मी भी आई
بارش بھی آئی. میں کتاب وچ پڑھے ارتدا نقوی صاحب لکھے ایک دن یا اللہ بارش شروع ہو گئی طوفانی بارش آسمان تو اولے فضا نو بھیجے علی حسین ون میری امیر بھرجائی نو آکھ میری دو شاہیاں دی شہزادی برجائی نو آکھ ایک واری اولے تے آ ونجے اے جدا یا اللہ باری رک گئی وقت اپنی جا تے ٹر ونجے فضا کے پیغام دیتا انہیں ہاتھ بن کے آدھی ونج میری سین نو میری طرف منت کر برجائی پہ پوچھ دی میں جے اولے بہندے ہو کسے تواڈے بھرا دی قبر دا اولا بنایا. واہ بھائی واہ آفرین مرحبا جو رکم اللہ بارش تامی ویڑے چھ بیٹا دھوپے تامی ویڑے چھ ولی فقیر سید دی تحقیق پہ پڑھدا انہاں لکھیا ہے ایک دن گرمی اتنی ود گئی زمین تانبے دی طرح سرخ ہو گئی راول پنڈی دا چنے ہویا مجمع اتنی گرمی جو حیوان رہائش چھوڑ گئے پرندے پرواز بند کر گئے. قبیلہ بنی سلیم یمن دے رستے مدینے تو یمن ونجن والے راہ تے قبیلہ آباد بنی سلیم اے او قبیلہ ہے جدیاں عورتاں لک کے محمد دی دین و بابے واسطے پرچاون آئیاں. شروع تو سادات دا وفادار قبیلہ ہے اے دیاں عورتاں کربلا دے بعد اک دن علی دیاں دیاں نو پرچان آئیاں تو انہاں ویکھیا شدت دی گرمی تے اک بی بی دھوپ تے اپنے گھر بن کے برکے لہا کے اپنے اپنے گھر دے مردوں دی منت کیتی نے ونجو دروازے نال خون بیٹھا رہندا ہے جاؤ وقت دی علی دی منت کرو ایڈی گرمی ہے چلی اصغر دی ماں دھپ تے بیٹھی ہے تھوڑے اج تا ماں نو دھپ تو اٹھا کے چھاں تے بہاوے بھلا ہوئے تواڈا کڈی سونی ہائے پہ کر دیو. اشراف مدینہ دا وفد دروازے تے پہنچیا ظہر تے اصغر دی نماز پڑھ کے مسلے تے سر چھکا کر کے اپنا نقصان بیٹھے گن دین اکبر تن ماں برچیوں واسطے نائی پا لیا میرا قاسم میر تو جیڈا نفیس آئے اتنے ٹکڑے ہو گئے ہائے اصغر تین تیر دا پانی پیتا ہائے میرا 72 گھنٹے دا تسا بابا وت مسلے تو پچھا ویکھ کے آ دن تو کوئی درباراں تے بازاراں دے لے کے خون بیٹھے روندن یا دروازے تو آ یا تطہیر دی تلاوت دی آواز آئی اے تلاوت شیعہ جان دین کوئی اہل سنت مہمان ہوئے آیت تطہیر والی تلاوت خالد بھائی در سادات تے او کردائی جدا کوئی سوال ہوئے آ آیت تطہیر دی آواز کرنا دی بھائی دو آسا دی ٹیک لے کے ایک پترنو آسا بنایا دوجہ ہاتھی لکڑی دا آسا دو سہارے نال پنڈی ایک کون نہ سمجھے سی دو سہارے نال 5 سال دا ضعیف اٹھ ویا شاباش بھائی پنجی بجان میں حالت پڑھ دے ماں 5 سال دی ظاہری زندگی اچ چٹی داڑی سرخ خضاب صدقے جھکی ہوئی کمر دو سہارے دروازے تو باہر آ کے ہر کہیں دا سلام کر کے شکریہ ادا کر کے پیا دن تساں پڑھیے آیت تطہیر میرے در تے آیت سوالی پڑھ دن سوال کرو مگر سوچ کے من شام غریباں بڑا اجاڑیا ہے سوالیہ دن مولا اے تہاڈا ظاہر ہے باطنی تسی اج بھی کائنات دے سکدے ہو مالک شاہیاں دے سکدے ہو ساڈا ہور سوال کوئی نہیں سان پردے داراں دسے ہے جنہاں دے جوان کٹھے نو چھاں تے ٹر گئیاں جہاں دا 6 مہینے دا ایڈی گرمی ہے دھوپ تے بیٹھی دادی دے خالی ولن دا واسطہ ہی ماں نو دھوپ تو اٹھا بھلا ہوئے تہاڈا بھائی چھاں تے بٹھا یار الحمدللہ ہن سارے شامل ہو گئے سوال بھائی جان مکا. اچھا اے عمل نے اے عمل چوتھے امام دادا سے عمل دعا کر کر کے تھک گئے انہیں قبول نہیں ہوندی میری دادی دے نام دی مجلس کراؤ مومن اکٹھے کرو میری زخمی دادی دا ذکر کرو فرمیندے نہ کرا سکو مجلس اکٹھے کرن دی استطاعت نہیں خطیب ذاکر وائز نے بلا سکدے کہیں کولو پوچھ لو دو دکھ رات ویلے گھر وچ دیاں نو مٹی تے بہا کے پتراں نو پھوڑی تے بہا کے تے آپ دسو کیڈی زخمی آئی حسین دی ماں. چوتھا فرمیندن جدا دیاں پتر رو پونی وت محمد دی دید واسطہ دے کے دعا منگے اللہ راد نہ وا بھائی وا
शाबाश आफरीन मरहबा जरकुम अल्लाह। ए बड़ा वड्डा अमल दुआ दी कबूलियत। चलो अज दी मजलिस चूं अमानत नाल लेके जो वे मत्था किसे गरीब दी सुणी दी दादी दा वास्ता ने मां नूं धुप तों उठाओ छां ते बिठाओ। सवाल मुका बदन कंब गया एक एक लफ्ज़ समझा के भैया बेटे मेरा दिल है मैं दो वैन निखड़ के सुनावा छड़दे पयान ते पुत्र सहारा दिता। मौला सवाल औखा है फरमाया नहीं मेरे दर ते सवाल औखा कोई नहीं पर मैं हां वारिस शरीयत जेंदे वस तुहाडा सवाल है ओ है मेरी मां घर दी कोई और मस्तूर होंदी मैं हुक्म दे मां हुक्म दी जा नहीं मिन्नत दी जा है ते तुसा मेरी दादी दा वास्ता दित्ता है ओ अल्लाह राद नहीं करदा हुण तुहाडे नाल वादा करने ना मां दी मिन्नत करने ना मेरी जिम्मे निभी गरीब निभाव ऐसा दौल ताला गिरदो नवा रावल पिंडी दा मजमा सवालियां कोल पुत्र बहा के आप वेड़े दे आदे च उत्थे आए जिथे हौले हौले बैठी आदी आई मैं ते अजे मनता ही ना लाहियां हाय मेरा बोलियां ना बोलेंदा लाल तू कोई तीर झलण दे लायक है वैन माँ दे दो सुने किताब वाले लिखे हाँ जी बाबा जी माफ करना मैं उरियान ते सख्त मसाहब तू सजान दे मैं पढ़े ही कदी नहीं ते एक इशारा करन लगा वीर जी जिसे निच बह बने किताब वाला प्या दे जमीन इतनी गर्म आई सजाद कदी एक पैर चंद कदी दूजा पैर चंद पैर जमीन ते लगे थे आवाज आई कदमा दी आहट सुन के रोंदी असगर दी मां सर जाया हां जी नाल रोवण वाले बंदे नूं पता है अखे च आंसू आवे त नजर घट आंदा है फिर धुप ते बह बह के पुत्र नूं रो रो के दीद घट गई आई बीनाई कम हो गई आई असगर दी मां आंसू ही साफ कीते ते बड़ी देर हाथ दे सहारे नाल गौर नाल वेख वेख के आदे जे सजा दे त छां ते टुर जा इत्थे बड़ी गर्मी है तेनु अगे शाम खा गई सामने बह के आदे ना अम्मा मैं वंजना नहीं मैं तुहाडे कोलों कुछ मंगण आया मरहबा भाई अजरकुम अल्लाह मैं बिस्मिल्ला करा मैं आज तुहाडे ते कोई सवाल करन आया लफ्ज़ सवाल आया ते आलिया मखदूमा दी भरजाई उच्चा वैण कीता हाय मेरी किस्मत अली असगर दी अम्मा दा वैन बुलंद होया मस्तूरा रोवना शुरू कीता सजादा दिन अम्मा फितरते पुत्र मां कोलू जिंदगी च पहली बारी कुछ मंगे पुत्र पहली दफा मां नू आखे ना पानी रिश्तेदारां नू खुश होके दसदी है पुत्र पानी मंगे अम्मा मैं जिंदगी च मंगिया कुछ नहीं आज पहली दफा कुछ मंगण आया ते तुसा वैन पे करदे हो किस्मत दा वैण बीबी आ दिन किवें ना किस्मत दा वैण करा मैं हई दो शाइयां दी शाहजादी हलब दे अमीर अमराउल कैस कुंदी दी मैं धीआ कायनात दे शहनशाह अली दी नौ बणिया जदण दी इत्थे आईयां सिकदियां एम कोई हुसैन दा पुत्र मेरे कोल कुछ मंगिया मैं किस्मत नु तारुनिया दा मुहर्रम आई करबला दा जंगला तेरे असगर बिरा पानी मंगिया मेरे कोल पानी कोई ना सजाद मदीने तू भी उदो सवाल करन आया जद बख्त डल गए न पेगिया शाइया सारे मुकाने शामिल हो नतीजा देवा दो चार मिनट वक्फे दे वक्त तू तजावज हो मने तो मैं मजलस मुकम्मल करना चाह रही हूं मैं मुकैसा तो फिर वक्फे जी मेरे बाद अगर वक्फा नमाज है तो दो चार मिनट की माफी मंगसा जी अच्छा मेरे बाद मौला दा मदा खान पढ़ सन ते फिर वक्फा सी आओ फिर जरा मैं हौसले नाल दो गल्ला सुनावा अम्मा साडा ओ दर है जिथो मलाइक मंगदे आ अम्मा ओ दरवाजा है तुसा जानदे हो ने इथो खाली कदी कोई नहीं गया अम्मा फिर मुद्दत हो गई जदण दा मेरा चाचा गाजी लह गया मेरे चाचे दे लाण तो लैके हुण ताईं जेड़ा आया साडे घर नूं लुटण आया अम्मा एक अरसे बाद बूहे ते आयन सवाली
ਉਹਨਾਂ ਵਾਸਤਾ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮੇਰੀ ਦਾਦੀ ਦਾ, ਖਾਲੀ ਅਸਾਂ ਮੋੜਿਆ ਕਦੀ ਨਹੀਂ। ਤੇ ਸਵਾਲ ਹੈ ਤੁਹਾਡੇ ਵਾਸ ਮੈਂ ਕਰ ਆਇਆ ਵਾਦਾ, ਧੁੱਪ ਛੋੜੋ। ਸ਼ਾਬਾਸ਼ 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 ਆਫਰੀਨ ਮਰਹਬਾ ਜਰੋ ਕਮਲ ਆਖਰ ਤਾਈਂ ਸਾਰੇ ਸ਼ਾਮਲ ਹੋ ਗਏ। ਧੁੱਪ ਛੋੜੋ ਤੇ ਛਾਂ ਤੇ ਜਾ ਬਵੋ, ਕਰਦੇ ਹੋ ਹਾਏ ਕਰਦੇ ਹੋ ਮਾਤਮ। ਇਹਨੇ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਜਵਾਬ ਹੋਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ, ਆਂਸੂ ਸਾਫ ਕਰਕੇ ਦੀ ਸਜਾਦ। ਇਹ ਦੱਸੋ ਵਾਅਦਾ ਕਿਹਦੇ ਨਾਲ ਕੀਤਾ ਹੈ? ਅੰਮਾ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੇ ਆਏ ਸਵਾਲੀ, ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਵਾਅਦਾ ਫਰਮਾਇਆ ਜ਼ਿੰਦਾ ਹੈ ਨਾ ਜੀ। ਅੰਮਾ ਟੁਰ ਕੇ ਆਏ, ਹੱਥ ਬੰਨ ਕੇ ਆਦੀ ਅੰਮਾ ਆਓ ਕਿ ਮਿੰਨਤ ਕਰੇਨੀ ਆ। ਉਹ ਟੁਰ ਕੇ ਆਏ ਜਿਹਨਾਂ ਨਾਲ ਤੂੰ ਵਾਅਦਾ ਕੀਤਾ ਹੈ, ਉਹ ਸਾਰੇ ਜ਼ਿੰਦਾ ਖੜੇ ਨੇ। ਤੇ ਜਿਹਦੇ ਨਾਲ ਮੈਂ ਕੀਤਾ ਹੈ ਉਹਦੀ ਲਾਸ਼ ਟਿੱਬੇ ਤੇ ਨੌ ਹਿੱਸਿਆਂ ਦੀ ਤਕਸੀਮ ਆਈ। ਬਾਰਾਂ ਮੁਹਰਮ ਆਈ, ਕਰਬਲਾ ਦੇ ਜੰਗਲ ਆਈ, ਤੇਰੇ ਇਮਾਮ ਬਾਬੇ ਦਾ ਜਨਾਜ਼ਾ ਆਈ, ਤੇ ਮੈਂ ਵਾਅਦਾ ਕੀਤਾ ਈ ਨਾ ਛਾਂ ਤੇ ਬਾਸਾ। ਹੁਣ ਮੇਰੀ ਇਬਾਦਤ ਮੁਕੰਮਲ ਹੋ ਗਈ ਅਲਹਮਦੁਲਿਲਾ। ਨਾ ਠੰਡਾ ਪਾਣੀ ਪੀਸਾਂ, ਇਮਾਮ ਹੋ ਕੇ ਹੁਕਮ ਨਾ ਦੇਵੇ। ਮੇਰੀ ਵਫਾ ਤੇ ਵਾਰ ਹਰ ਫਾਸੀ, ਅੰਮਾ ਵਾਅਦਾ ਤੁਹਾਡਾ ਵੀ ਏ, ਵਾਅਦਾ ਮੇਰਾ ਵੀ ਏ। ਅੰਮਾ ਕੋਈ ਤਰੀਕਾ, ਅੰਮਾ ਮੈਂ ਕਿਵੇਂ ਤਾਰੀਖ ਚ ਲਿਖਾਵਾਂ ਸਾਡੇ ਦਰ ਤੂੰ ਸਵਾਲੀ ਖਾਲੀ ਬਲ ਗਏ। ਇਮਾਮ ਬੈਠੇ ਹਨ ਸਰ ਚ ਰੱਖਿਆ ਨੇ ਜੋਲੀ। ਅੰਮਾ ਜਿਤਨੀਆਂ ਆਖੋ ਮੈਂ ਮੰਨਣਾ, ਜਿਤਨੀਆਂ ਮਰਜ਼ੀ ਨੇ ਮੇਰੇ ਤੋਂ ਮਨਾ ਲਓ, ਇਹ ਇੱਕ ਮੇਰੀ ਮੰਨ ਲਓ। ਦਿਲ ਕਰ ਪਵੇ ਤੋ ਬੜਾ ਗਰੀਬ ਜਨਾਜ਼ਾ ਹੈ ਅਲੀ ਅਸਗਰ ਦੀ ਮਾਂ ਦਾ। ਬੜੀ ਦੇਰ ਤੋਂ ਮੁਸਲਸਲ ਰੋਣ ਲੱਗੇ ਹੋ, ਅੰਦਰ ਬਾਹਰ ਵਾਲੇ ਮਖਮੂਮ ਸ਼ਕਲ ਬਣਾ ਲਵਣਾ ਬਾਬੁਲ ਹਵਾਇਜ ਦੀ ਅੰਮਾ। ਇਹ ਉਸ ਮਸਤੂਰ ਦਾ ਮਸਾਇਬ ਖਲਪੜਦਾ ਜਿਹਦੇ ਬਾਰੇ ਅਲੀ ਆਦਨ ਮੇਰੀ ਸਭ ਤੋਂ ਪਿਆਰੀ ਨੂੰਹ ਹੈ, ਜਿਹਦੇ ਬਾਰੇ ਹੁਸੈਨ ਆਦਨ ਜਿਹੜੇ ਘਰ ਚ ਹੋਵੇ ਨਾ ਹੋਵੇ ਮੈਨੂੰ ਘਰ ਚੰਗਾ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ। ਮੈਂ ਉਸ ਬੀਬੀ ਦਾ ਦੁੱਖ ਪਿਆ ਪੜਦਾ ਜਦਾ ਸਜਾਦ ਆਖਿਆ ਨਾ ਜਿਤਨੀਆਂ ਮਨੈਂਦੇ ਹੋ ਮੈਂ ਮੰਨਦਾ, ਇਹ ਇੱਕ ਮੇਰੀ ਮੰਨ ਲਾ। ਉਹ ਅਸਗਰ ਦੀ ਮਾਂ ਬਹੁ ਪਈ ਰੋਂਦੀ ਆਈ, ਚਾਦਰ ਨਾਲ ਆਪਣੇ ਆਸੂ ਸਾਫ ਕਰਨ ਲੱਗ ਗਈ। ਵਾ ਸਜਾਦ ਦੀ ਅੱਖਾਂ ਚੋਂ ਲੁੜਦਾ ਖੂਨ ਸਾਫ ਕਰਕੇ ਮੱਥਾ ਚੁੰਮਕਿਆ ਦਿੰਦੇ, ਮੰਨਣ ਮਨਾਵਣ ਦੀ ਗੱਲ ਹੈ ਤਾਂ ਇੱਕ ਸ਼ਰਤ ਤੇ ਦੁੱਪ ਤੂੰ। ਉਹ ਮੈਂ ਉੱਠਦੀ ਆ ਤੋੜੇ ਜ਼ਖਮ ਲੱਗੇ, ਜ਼ਖਮਾਂ ਤੇ ਕਿਹੜੀ ਸ਼ਰਤ ਬੀਬੀ ਆਦਨ, ਤੂੰ ਰਾਤ ਅੱਖੀਆਂ ਦੀ ਹੈ ਵੋ ਬੰਦ ਜਾ ਕਰ ਵਾ ਮੈਂ ਵੰਜ ਬਹਦੀ। ਮਰਹਬਾ 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 ਜਰੋ ਕਮਲ ਅੱਲਾ, ਮਰਹਬਾ ਬਾਈ ਮਰਹਬਾ ਬਾਈ। ਮੈਂ ਬਿਸਮਿਲਾ ਕਰਾਂ, ਮੈਂ ਹਜ਼ਾਰ ਮਰਤਬਾ ਬਿਸਮਿਲਾ ਕਰਾਂ, ਅਗਰ ਆਖੋ ਤੇ ਇਹਦੇ ਬਦਲੇ ਚ, ਇਹ ਦੁਬਾਰਾ ਨਹੀਂ, ਇਹਦੇ ਬਦਲੇ ਚ ਮੈਂ ਅਗਲਾ ਕਰ ਦੇਵਾਂ। ਜਦਾਂ ਆ ਗਿਆ ਅੱਖੀਆਂ ਦੀ ਰਾਤ ਰੋਕ, ਤੂੰ ਅੱਖੀਆਂ ਦੀ ਰਾਤ ਰੋਕ, ਮੈਂ ਛਾਂ ਤੇ ਵੰਜ ਬਹਦੀਆਂ। ਸਜਾ ਦਾ ਦਿਨ ਮਖੂਨ ਨਹੀਂ ਰੁਕਦਾ, ਮਾਂ ਭੀੜ ਛਣਦੀ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਬੀਬੀ ਆ ਦਿਨ ਮੈਂ ਵੀ ਛਾਂ ਵੇਖਾਂ, ਤੁਹਾਡੇ ਬਾਬੇ ਦੀ ਲਾਸ਼ ਮੈਨੂੰ ਤੜਪਦੀ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਸੱਚਾ ਸਮਝਣ ਚਾਰਾ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ, ਉੱਥੇ ਆਏ ਜਿੱਥੇ ਫੁੱਫੀਆਂ ਬੈਠੀਆਂ ਹਨ। ਵੱਡੀ ਸਹਿਣ ਨੂੰ ਆ ਦਿਨ ਅੰਮਾ ਮੁੱਦਤ ਬਾਅਦ ਕੋਈ ਮੰਗਣ ਆਇਆ, ਅੰਮਾ ਮੈਂ ਵਾਅਦਾ ਕਰ ਆਇਆ ਮੈਂ ਮਾਂ ਨੂੰ ਧੁੱਪ ਤੋਂ ਉਠਾਉਣਾ, ਮੇਰੇ ਨਾਲ ਆਓ ਮੇਲਾ ਤੁਹਾਨੂੰ ਬਣਾ ਕੇ ਲੈ ਵੰਜਾ। ਦੋ ਧੀਆਂ ਅਲੀ ਦੀਆਂ ਟੁਰੀਆਂ ਭਰਜਾਈ ਦੇ ਸੱਜੇ ਖੱਬੇ ਆ ਬੈਠੀਆਂ, ਵੱਡੀ ਸੈਣ ਹੱਥ ਚੁੰਮ ਗਿਆ ਦਿਨ ਭਰਜਾਈ ਦੀ ਨੂੰ ਪੇਕੇ ਘਰ ਦਾ ਬੜਾ ਮਾਣ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਪਿਓ ਜੀ ਦਾ ਹੋਏ ਫਿਰਾਵਾਂ ਦੀ ਲੋੜ ਨਹੀਂ ਪਾਉਂਦੀ, ਅੱਲਾ ਨਾ ਕਰੇ ਪਿਓ ਮਰ ਵੰਜੇ ਵੱਧ ਭੈਣ ਦਾ ਮਾਣ ਫਿਰਾ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਬੀਬੀਆਂ ਦਿਲ ਜੇ ਫਿਰਾ ਮਰ ਵੰਜੇ ਵੱਧ ਭਰਜਾਈਆਂ ਦੀ ਮਰਜ਼ੀ, ਕੋਈ ਕਦਾਰ ਕਰੇ ਨਾ ਕਰੇ ਮੈਂ ਅਲੀ ਦੀ ਧੀਆਂ ਮੈਂ 18 ਫਿਰਾਵਾਂ। ਮਰਹਬਾ ਮਰਹਬਾ ਇਹ ਮੌਜੇ ਆਲੀਆ ਦਾ, ਇਹ ਹੱਕਾ ਹੀ ਮਾਤਮ ਦਾ। 18 ਦੀ ਭੈਣਾ ਮਾਜ ਇੱਕ ਵਾਸਤੇ ਵਧੀ ਲਾਉਂਦੀ ਆ, ਹੁਸੈਨ ਦੇ ਬਾਅਦ ਤੈਨ ਹੁਸੈਨ ਸਮਝ ਕੇ ਪਹਿਲੀ ਵਾਰ ਮੰਗਣ ਆਈਆਂ। ਖਾਲੀ ਨਾ ਵਲਾਵੇਂ ਦੁੱਖ ਛੋੜ ਤੇ ਛਾਂ ਤੇ ਟੁਰ ਪਾਓ, ਗੱਲ ਕਰਕੇ ਦੋ ਭੈਣਾਂ ਸਹਾਰਾ ਦਿੱਤਾ। ਜਾਫਰੀ ਸਾਹਿਬ ਅਸਗਰ ਦੀ ਮਾਂ ਟੁਰ ਪਈ, ਪਹਿਲਾ ਕਦਮ ਛਾਲ ਜਾ ਗਿਆ ਦੀ ਮੇਰਾ ਅੱਲਾ ਮੇਰੇ ਅਸਗਰ ਦਾ ਵਾਸਤਾ ਹੀ। ਹੁਣ ਜੇ ਹੱਥ ਛੁੜਾਵਾਂ ਹਯਾ ਨਹੀਂ ਰਹਦਾ, ਜੇ ਛਾਂ ਤੇ ਜਾਵਾਂ ਵਾਦਾ ਵਫਾ
मरहबा 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 जरकुम अल्लाह। मैं सदके हो जावा मैं हजार बड़े हौसले नाल बड़े हौसले मातम दे कहणे भाई जान मैं कदी नहीं आखिया जेड़ा हल्के दा मातमी है जिदा हाथ उठ के भाई जान इत्थे पहुंचदा है वो हुसैन दा मातमी है। सब तू उम्र रसीदा बुजुर्ग तू लैके सब तू नौखेज बच्चे तक अंदर बाहर वाले जे दिल होवे ते को वैण पढ़न ते मेरा इरादा है वैण ओ पढ़ा जिस दे पिनी होई खैरात है मोहरे मोहर तो मुराद होंदी है होया नहीं जो वैण पढ़िया होवे ते आजादार हाय ना कीती होवे आदी है हाथ छुड़ैंदियां आलिया दा हया नहीं रहंदा छां ते वैंदियां हुसैन नाल वादा वफा नहीं रहंदा असगर दा वास्ता ही मेरे साह मुका दुआ नहीं मुकी ते साहब मुक गए। शाबाश 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 आवरीन मरहबा सजादा दिन मकन छात गेन वैसो मिट्टी ते लिटाओ मेरी मां मर गई है जमीन ते समाया ने तलब पे हल दिया ना सजाद झुके तमा पे यादी आई मेरी कबार बन हुए ओ धूप ते बचड़ा हो वे कर बलवा ले रहते मेरी कबार या हुसैन या हुसैन। हर लिहाज अल्हम्दुलिल्लाह मेरा भी आंसू आ गया आंसू तुहाडा भी आ गया मजलिस मुकम्मल आई मगर मेरा दिले में मातम दवैन जरूर पड़ा भाई जान इस नाले इश्क के मैंने सतर पढ़न नाल केड़ा गारे जिनू मौत नहीं रुवाया जदा पर्दादार दुनिया तू टुर जाए पहले लहाई वेंदी है सारा ली चादर रावल पिंडी जिले दा मजमा जदा असगर दी अम्मा दे सर तो आलिया चादर लाई है चादर देने आले एक छोटी जी गठड़ी मौजूद आई सचा दल गठड़ी वदा क्या दिन मेरा दिल बर्दाश्त नहीं करता गठड़ी आप खोल कम दे हाथ नाल सजाद गठड़ी खोली है तवे च दौलत कोई नहीं जे गौर नाल डिठा ने ता चंद जले होए टुकड़े दो अली असगर दे चोले बीमार चुमे दे छाने बड़ा हौसला भाई चांद जले होए इतनी दफा खोपड़ा आज क्यों बंद जिमें मां दा हुक्म आई एक चोला सजाद असगर दचा के मां दे जनाजे दे नाल रखिया हुण जे गड़ड़ी ते गौर कीता कुछ ऐसा नजर आया अगे कल्ला जने आई हुण फुफियां भी जड़ पईया करो सवाल नजर की आया आया चोली हजार जिंदगी कुर्बान कर देवा मैं हजार जिंदगी आखो ते बहन भाई अगर मैं जावरी साहब सौ दफा मौजू पढ़िया 99 बारे बहन नहीं पढ़ता जरा हूं सुनावन लगा कफन मिल गया वतन आई ना सैयद दी केडी बेसाख्त हाय निकली है किस्मत अली दिया दिया दी अली दी अमीर नूं कफन मिल गया ताबूत तैयार हो गया जदा ताबूत तैयार होया ता जनाजे दे वारस आवण लग गए नजब वाला भी आया करबला वाला भी आया हर सजन दा उच्चा वैण बुलंद होया जदा एक आवाज आई राह छोड़ो सारे जो रो पे आवाज देने वाली होसी कौन जेड़ी आंधी पई आई ओ पर्दादार आई ते हथां ते कोई शय चाई वधी आई कै सवाल कीते सजाद ए कौन है हथां ते के चाई वधी है ते सारे रोवण क्यों लगे सजाद दिन मेरे तू ना पूछो जदा नेड़े आई आप दसे सी जनाजे दे नेड़े आके उच्चा रो रो के आधी आंदी है मैं शाम दी झल के मेरे हाथ ते असगर वीर मेरा मैं
या हुसैन मेरे हाथ करवे मेरा अस मिलना है अपनी अमड़ी क